विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीमधील भाषा अभ्यास म्हणजे व्याकरण या संग्रहातील शब्दसिद्धी हा प्रकार पाहणार आहोत. त्याच्या अगोदर म्हणून शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दसिद्धीचे प्रकार म्हणून आपण पाहिले होते, जसं की उपसर्ग घटित असेल, प्रत्ययघटित शब्द असेल. आपण तिसऱ्या प्रकाराकडे म्हणून मुलं वळणार आहोत, त्या प्रकाराचं नाव अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं, तर म्हणून अभ्यस्त शब्द म्हणजे काय, एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणं किंवा सार्थ किंवा निरर्थक शब्द एकत्र येणं किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणं किंवा मग शब्दाची पुनरावृत्ती होणं, याला म्हणून अभ्यस्त शब्द असं म्हणतात. मग अभ्यस्त शब्दाचे म्हणून परत तीन उपप्रकार आहेत. त्यातला पहिला उपप्रकार म्हणून पूर्ण अभ्यस्त शब्द, दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द आणि तिसरा आहे अनुकरणवाचक शब्द. म्हणून असे तीन उपप्रकार या अभ्यस्त शब्दाचे आहेत. आपण एक एक त्याचा म्हणून प्रकाराची आपण सविस्तर माहिती घेऊ. त्यातला पहिला प्रकार मुलांनो आहे पूर्ण अभ्यस्त शब्द. आता पूर्ण अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं, तर मुलांनो पूर्ण अभ्यस्त शब्द की एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येतो तेव्हा जो जोडशब्द तयार होतो त्या जोडशब्दाला म्हणून पूर्ण अभ्यस्त शब्द असं म्हणायचं. प्रत्येकदा व्याख्या सांगतो, एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जोडशब्द बनतो त्या शब्दाला पूर्ण अभ्यस्त शब्द असे म्हणतात. मग त्याची उदाहरणं म्हणून पाहू. पूर्ण अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं, तर एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येतो आणि मग तयार होतो एक जोडशब्द. पण हे उदाहरण जर आपण पाहिलं, बघा हळू पहिला शब्द, हळू हा दुसरा शब्द. एका शब्दाच्या ठिकाणी दुरुस्ती झाली, एका शब्दाच्या ठिकाणी पुनरावृत्ती झाली आहे, म्हणजे हा शब्द परत येतो, म्हणजे हा शब्द परत कॉपी होतो, म्हणजे तो पूर्ण शब्द परत येतो, म्हणजे रिपिटेशन खरं आता या ठिकाणी म्हणून होतं. मग असा हा जोडशब्द काय असतो, तर पूर्ण अभ्यस्त शब्द पूर्ण असतो. आता दुसरं उदाहरण बघा, लांब लांब. आता इथे बघा तुम्हाला मुलांनो, हा जोड शब्द आहे. जोड शब्द म्हणजे दोन शब्द, हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द. मग दोन्ही शब्द कसे सारखे आहेत, मग जर सारखे शब्द असतील दोन्हीही तर म्हणतो पूर्ण अभ्यस्त शब्द असतात. आता तिसरं उदाहरण बघू आता. आता बघा, पैसाच पैसा. आता पैसाच पैसा यामध्ये मुलांनो स आलेला आहे, पण पैसा आणि पैसा हे दोन्ही शब्द कसे सारखे आहेत, या जोड शब्दामध्ये स हा विभक्तीचा प्रत्यय आहे, षष्टीचा प्रत्यय आहे, परंतु दोन्ही शब्द हा आणि हा दोन्ही शब्द सारखा आहे, म्हणून या शब्दाला आपण काय म्हणायचं, पूर्णाभ्यस्त शब्द मुलांनो म्हणायचं. आता दुसरं उदाहरण आपण घेऊ बघा. आता दारोदारी. आता दारोदारी हा शब्द कसा आहे बघा, जर आम्ही याचा काना आणि याचा मात्रा काढला, याची वेगळी काढली, तर दार दार राहतंय, म्हणजे हा शब्द आणि हा शब्द कसा आहे, सारखाच आहे. म्हणजे दोन्ही शब्द जर सारखे असतील एखाद्या जोड शब्दामध्ये, तर तो शब्द म्हणून पूर्णाभ्यस्त शब्द असतो. आता बघा, क्षण क्षण म्हणजे इथं मगाय सांगितल्याप्रमाणे दोन शब्द आहेत आणि दोन्ही शब्द कसे सारखे आहेत, आणि जर दोन्ही शब्द जर सारखे असतील तर मुलांनो तो शब्द असतो पूर्णाभ्यस्त. आता बघा, घरोघरी. घर घर, जरी काना जरी मात्रा जरी वरांडी असली तरी मुलांनो दोन्ही शब्द समान आहेत आणि असे समान दोन शब्द असतील, एकाच शब्दाची पुनरावृत्ती होत असेल आणि जोडशब्द तयार होत असेल, तर त्याला मुलांनो पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. आता बघा, क्षणोक्षणी क्षणोक्षणी. इथे मात्र काना आणि मात्रा इथे विनंती आहे, आणि मग असं जर असेल, असा जर जोड शब्द असेल, तर त्या शब्दाला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. आता आपण म्हणून दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. हा पूर्णाभ्यस्त पहिला शब्द आहे. आता आपण दुसरा शब्द, दुसरा जो प्रकार आहे अभ्यासाचा, तो आहे अंशाभ्यस्त शब्द. आता अंशाभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं, त्याचा काय नियम आहे बघा, किंवा त्याची नेमकी व्याख्या काय आहे, ते हे मुलांना पाहू. दुसरा अभ्यस्त शब्दाचा म्हणून प्रकार अंशाभ्यस्त शब्द. म्हणून केव्हा केव्हा बघायची व्याख्या कशी बघा, केव्हा केव्हा जोड शब्दातील पहिला जो शब्द असतो
त्या पहिल्या शब्दासारखा दुसरा शब्द मिळून नसतो, दुसऱ्या शब्दातील एकात अक्षर बदलतं आणि मग असा जो शब्द असतो त्या शब्दामुळं आमच्या अभ्यास शब्द म्हणायचं. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो की केव्हा केव्हा जोड शब्दातील पहिल्या शब्दासारखा दुसरा शब्द नसतो, त्या दुसऱ्या शब्दातलं एखादा अक्षर बदलतं आणि मग असं बदललेलं अक्षर आणि मग तयार झालेला तो जोड शब्द म्हणजे अंशाग्रस्त शब्द. उदाहरण आपण पाहू म्हणजे तुमच्या ही व्याख्या लक्षात येईल किंवा हा नियम जो आहे तो म्हणून लक्षात येईल. आता बघा, उद्या बिग्या म्हणून हा जोड शब्द आहे. उद्या बिग्या, आता उद्या हा पहिला शब्द, बिग्या हा दुसरा शब्द, एकाच जोड शब्दामध्ये असणारे दोन शब्द. म्हणजे इथं काय आहे, या ओच्या ऐवजी तर बी आल हा पहिला शब्द आणि मग दुसऱ्या शब्दातलं जे पहिलं अक्षर आहे हे पहिलं अक्षर ते काय झालं बदललं. हा अंशात्मक झालेला बदल म्हणजे थोडासा म्हणजे किंचित झालेला बदल म्हणून या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आणि मग तो शब्द मिळवणं अंशाग्रस्त शब्द असतो. आता बघा, आगळ पगळ, आता हा जोड शब्द बघा, याही जोड शब्दामध्ये तुम्हाला हा पहिला शब्द दिसेल हा दुसरा शब्द दिसेल. हे दोन्ही शब्द कसे आहेत, घळघळ सारखे आहेत, पण या अच्या ऐवजी तर प आलेला आहे म्हणजे दुसऱ्या शब्दातलं हे पहिलं अक्षर जे आहे ते म्हणून बदललेलं आहे आणि मग असा बदललेला शब्द आणि त्या जोड शब्दाला आपण म्हणून काय म्हणायचं अंशाभ्यस्त असं म्हणायचं. आता शेजारी पाजारी आपण दुसरं उदाहरण पाहू. शेजारी पाजारी म्हणून शेजारी पाजारी यामध्ये बघा, शेच्या ऐवजी इकडं पा आलेला आहे, जारी जारी हा शब्द सारखा आहे. म्हणजे काय असतं अंशात्मक शब्दामध्ये मुलांनो, पहिल्या शब्दाला अर्थ असतो पण दुसरा शब्द जो आहे तो निरर्थक असतो, तर अर्थ नसतो. कुठंतरी यमक जुळवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मग असा यमक जुळण्याचा जर प्रयत्न पुढल्या शब्दामध्ये केला असेल तर तो मृण अंशाभ्यस्त शब्द असतो. म्हणजे या शब्दाला कसलाही अर्थ नसतो, निरर्थक हे शब्द असतात. कुठंतरी यमक साधण्याचा मूळ प्रयत्न केला जातो आणि मग मुलांनो आणखी एका ठिकाणी मूर्णांश अभ्यस्त शब्द होतो किंवा तो अशा अभ्यस्त शब्द कसा आहे हे मुलांनो कसं आपल्याला ओळखता येईल बघा. आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो, समजा बाजार हाट. आता बाजार हाट हा शब्द आहे मुलांनो, मग तो शब्द कोणता असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. मुलांनो होतं काय अंशाभ्यासामध्ये, आणखी एक अंशाभ्यासामधला उपनियम त्याला आपण म्हणूया की काय असतं, हा शब्द हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द या शब्दाच्या अर्थाचा दुसरा शब्द जो आहे तो म्हणून पुढे येतो. बाजार म्हणजे बाजार आणि हट म्हणजे सुद्धा म्हणून बाजार होतो. म्हणजे याच शब्दाच्या अर्थाचा दुसरा शब्द म्हणून जर पुढे दिला असेल तर त्या शब्दाला सुद्धा म्हणून अंशाभ्यस्त शब्द असे म्हण असं म्हणायचं. आता बघा, दंगा मस्ती हा जोड शब्द होता, गंगा मस्ती. आता गंगा हा पहिला शब्द, मस्ती हा शब्द दुसरा शब्द. मग या शब्दाचा या शब्दाच्या अर्थाचा दुसरा शब्द म्हणून पुढे दिलेला आहे मस्ती. म्हणजे गंगा म्हणजे दंगा आणि मस्ती म्हणजे सुद्धा गंगा. जर असं जर असेल म्हणजे त्या शब्दाचा पुढे दुसरा अर्थ जर दिला असेल तर मुलांनो तो सुद्धा शब्द अंशाभ्यासामध्ये मोडतो. जसं की मी मला सांगितल्याप्रमाणे की दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर जे आहे ते बदललेलं असतं, त्याचबरोबर पहिल्या शब्दाच्याच अर्थाला दुसरा शब्द जो आहे तो पुढे ठेवला जातो आणि मग अशा जोड शब्दाला मुलांनो अंशाभ्यस्त शब्द असं म्हणायचं. अभ्यस्तातला मुलांनो दुसरा प्रकार आपण पाहिला. आता आपण अभ्यस्तामधला मुलांनो तिसरा प्रकार जो आहे तो पाहणार आहोत. त्या तिसऱ्या प्रकारचं नाव म्हणून काय आहे, तर त्या तिसऱ्या प्रकारचं नाव आहे मुलांनो अनुकरणवाचक शब्द. पूर्ण अभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि तिसरा जो आहे तो अनुकरणवाचक शब्द. आता अनुकरणवाचक शब्द कशाला म्हणायचं, याची व्याख्या किंवा त्याचा नियम काय आहे तोही आता आपण पाहू. तर म्हणून काही शब्दात बघा, काही शब्दात ध्वनिसूचक शब्दांची पुनरावृत्ती झाली असते, म्हणजे त्याची पुनरावृत्ती झालेली असते, त्याचं रिपिटेशन झालेलं असतं, अशा शब्दाला मुलांनो अनुकरणवाचक शब्द असं म्हणायचं. म्हणजे ध्वनी सूचक शब्द मुलांनो हा असतो, लक्षात ठेवा.
आणि महत्त्वाची बाब काय तर त्या शब्दाची पुनरुक्ती जी आहे ती कुठेतरी झालेली असते, म्हणजे तो शब्द रिपीट मुलांना आलेला असतो. म्हणजे अनुकरण प्रत्येक शब्दामध्ये काय लक्षात ठेवायचं तर त्यातून साऊंड जो आहे म्हणजे ध्वनी जो आहे त्याचा बोध होतो आणि त्या शब्दाची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन जे आहे ते झालेलं असतं. आपण उदाहरण पाहू बघा क्षण क्षण. आता बघा हा क्षण हा पहिला शब्द क्षण हा दुसरा शब्द दोन्ही शब्द जे काय झाले पुनरावृत्ती पुनरावृत्ती झाली. पण यातून या शब्दातून या पहिल्या शब्दातून आणि दुसऱ्या शब्दातून ध्वनी चा आम्हाला बोध होतो साऊंडचा आम्हाला बोध होतो. मग असा जर समजा ध्वनी सूचक सूचक शब्द असेल आणि पुनरावृत्ती झाली असेल तर मुलं तो अनुकरणवाचक शब्द जो आहे तो असतो. आता सळ सळ बघा पुनरावृत्ती शब्दामध्ये काय असतं तर ते ध्वनी शब्द सारखे असतात पण अनुकरणवाचक शब्दामध्ये काय पाहायला मिळतं तर ते रिपिटेशन तर होते पुनरावृत्ती तर होते पण त्यातून एक साऊंड जो आहे ध्वनी जो आहे तो आम्हाला काय होतो बोध जो आहे तो मुलांना कुठेतरी होताना दिसतो. आता बघा भून भून. आता हा शब्द बघा तुम्ही भून भून डासांचा आवाज म्हणून भूनभून असा येतो म्हणजे साऊंड कुठेतरी बोलवणं येत त्यातून आम्हाला सूचित होतो ध्वनी जी आहे सूचित होते. दोन्ही शब्द सारखे आहेत आणि मग असे दोन्ही शब्द सारखे असतील हा जोड शब्द म्हणजे प्रत्येक शब्द जर सारखा असेल आणि त्यातून समुद्र बोध होत असेल तर म्हणून त्याला म्हणायचं अनुकरणवाचक शब्द. आता चौथं उदाहरण बघा वटवट वटवट किंवा मग कटकट कटकट म्हणजे वटवट असेल किंवा हा कटकट शब्द असेल म्हणून हे दोन्ही शब्द आम्हाला काय सूचित करतात ते दोन्ही सूचित करतात आणि त्या शब्दाची अशी पुनरावृत्ती झाली आहे म्हणजे एक शब्द पुढे उचललेला आहे आणि दोन्ही शब्द सारखे आहेत पण त्यातून आम्हाला हा ध्वनी चा बोध होतो. ध्वनी सूचक शब्द म्हणून हे सारे आहेत आणि असा जर शब्द असेल तर तो अनुकरणवाचक शब्द असतो. डोळ्याच्या अभ्यासाचे आपण तीन प्रकार पाहिले. आता आपण मुलांनू शब्दसिद्धीची काही सूत्र आहेत मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला सूत्र जे आहेत या शब्दसिद्धीचे तुम्हाला मी देईन तर ते सूत्र तुम्ही फक्त लक्षात ठेवा. मी तुम्हाला शब्दसिद्धीतला कुठलाही शब्द आला तर तिला तो शब्द कोण्या शब्दसिद्धी बोलला आहे ते लक्षात येईल. आता आपण म्हणून सूत्र घेऊ. आपल्या सूत्र कशाचे घ्यायचे आहे तर शब्दसिद्धीचे जितके दहावीला मी शब्दसिद्धी विचारली आहे त्याचे सूत्र मुलांना मला पाहायचे आहे. मग सूत्र कोणती तर आधी आपण पाहू उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द याच सूत्र म्हणून आपण पाहू. आता उपसर्ग शब्द सूत्र कसा बघा उपसर्ग अधिक मूळ धातू त्याला आपण शब्द म्हणतो बरोबर उपसर्ग घटित शब्द. उपसर्ग घटित शब्द एक उदाहरण दाखवत आता आपण ठेवून लक्ष पटकन सुद्धा आपण त्या अनुभव होईल हे असं आपण याला चौकटी ठेवू जसं आपल्या गणितामध्ये सूत्र असतात आणि तसंच आता उदाहरण बघतो उपसर्ग बघा सु अधिक गम बरोबर काय म सुगम म्हणजे बघा उपसर्ग मूळ धातू किंवा मूळ शब्द त्याचा काय झाला उपसर्ग घटित शब्द तयार झाला. आता आपण मुलांना प्रत्यय घटित याचं उदाहरण याचं सूत्र जे आहे ते आपण पाहू. आता दुसरं तीन सूत्र आहे कशाचं आहे तर प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय घटित शब्द आता याचं सूत्र बघू आपण बघा मूळ धातू अधिक प्रत्यय बरोबर प्रत्यय घटित शब्द. आता याचे उदाहरण आपण ठेवून मी तुम्हाला पटकन लक्षात येईल बघा आता प्रार्थ अधिक आणा बरोबर म्हणून काय होईल मग प्रार्थना. प्रार्थना म्हणजे इथं काय केलं आपण मूळ असतो नंतर त्याचा प्रत्यय नंतर कोणी त्याचा तयार झाला शब्द कुठला प्रत्यय घटित शब्द म्हणजे प्रत्येक घटनेचं म्हणून हे जर सूत्र आहे ध्यानात ठेवलं तर आम्हाला प्रत्येक घटनेचं कोणतं आहे हे पटकन ओळखता येईल. आता आपण म्हणलो
पुढल्या प्रकाराच्या सूत्राकडे वळणार आहोत. अभ्यस्त. आता अभ्यस्त मध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे तीन फोटो प्रकार आहेत किंवा उप प्रकार आहेत, त्यातला आपण पाहू पूर्ण अभ्यस्त शब्द. आता पूर्ण अभ्यस्त शब्दाचं सूत्र कसं बघा. पूर्ण अभ्यस्त शब्दाचं सूत्र, एक पूर्ण शब्द, एक पूर्ण शब्द अधिक एक पूर्ण शब्द, एक पूर्ण शब्द बरोबर पूर्ण अभ्यस्त शब्द. पूर्ण अभ्यस्त शब्द उदाहरण आपण ठेवू, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. आता बघा, आता बघा, आता क्षण अधिक क्षण बरोबर काय येईल मग. क्षण क्षण म्हणजे दोन्ही शब्द कसे आहेत सारखे. म्हणजे हाच शब्द परत आला म्हणजे दोन्ही शब्दाचे काय झाले, दुवृत्ती झाले, पुनरावृत्ती झाले आणि जोड शब्द तयार झाला तो क्षण क्षण हा पूर्ण अभ्यास म्हणून शब्द आहे. आता आपण पुढल्या मुलांना उदाहरणाकडे म्हणजे पुढल्या सूत्राकडे वळूया. पुढलं सूत्र कशाचं आहे तर अंशात शब्द प्रकारचं सूत्र आहे. ते सूत्र बघू आता आपण. अभ्यासातला हा मुलाडू दुसरा प्रकार कुठला तर अंशाभ्यस्त. अंशाभ्यस्त शब्द. आता याचं सूत्र काय बघा, तर एक पूर्ण शब्द, एक पूर्ण शब्द अधिक अधिक बदललेले अक्षर कोणते, तर दुसऱ्या शब्दातील दुसऱ्या शब्दातील किंवा पहिल्या किंवा पहिल्या शब्दाच्या अर्थाचा दुसरा शब्द बरोबर अंशाभ्यस्त शब्द. अंशाभ्यस्त शब्द. आता आपण हे सूत्र घेतलं, आता आपण उदाहरण बघू. हे काय आपलं सूत्र हेच तर अंशाभ्यस्त शब्द बघा. आता उदाहरण बघा, कट अधिक कट बरोबर कट कट काय झाला पूर्णाभ्यास शब्द. बघा सॉरी बघा, आपल्याला अंशाभ्यास शब्द उदाहरण बघायचं होतं. अंशाभ्यास शब्द बघा. आता उदाहरण आपण अंशाभ्यास शब्दाचं उदाहरण बघू. आता घर अधिक बीर बरोबर काय होईल मग, घर बीर. ते मराठी उदाहरण अनुकरण माझ्या वाचक शब्दाचं होतं. घर पूर्ण शब्द, बीर बदललेला अक्षर आणि तयार काय झाला घर बीर हा शब्द तयार झाला. आता दुसरं उदाहरण बघू आपण. समजा बाजार अधिक हट बरोबर बाजार हट म्हणजे काय झालं तयार. एक हा पहिला शब्द पूर्ण शब्द, त्याच्याच अर्थाचा दुसरा शब्द इथे दिलेला आहे हट. हट म्हणजे सुद्धा बाजार. काय तयार झाला बाजार हट. म्हणजे अंशाभ्यस्त शब्दाचं म्हणून हे सूत्र त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पूर्ण घेतलं. आता शेवटच्या प्रकाराकडं अभ्यासाच्या जीवन आपण बोलणार आहोत. आणि हा जो तिसरा प्रकार जो आहे त्याचं नाव आहे अनुकरण वाचक शब्द. अनुकरण वाचक शब्द. अनुकरण वाचक शब्द. आता अनुकरण वाचक शब्दाचं सूत्र नेमकं कसं आहे बघा. सूत्र एक पूर्ण शब्द अधिक एक पूर्ण शब्द, एक पूर्ण शब्द बरोबर अनुकरण अनुकरण वाचक शब्द. पण इथे लक्षात ठेवा, इथं काय आहे ध्वनी सूचक. ध्वनी सूचक हा शब्द असला पाहिजे आणि हा सुद्धा ध्वनी सूचक शब्द असतो. आणि मग उदाहरण आपण बघू मगाशी याप्रमाणे, कट अधिक
कट बरोबर काय झाला मग कट कट म्हणून असे हे आपण सूत्र पाहिले उपसर्ग शब्दाचं सूत्र पाहिलं प्रत्येक शब्दाचं आपण पाहिलं त्याचबरोबर अभ्यासाच्या तिन्ही प्रकारचं आपण मूळ सूत्र पाहिले पूर्ण अभ्यास पहिला अंश अभ्यासाचा पहिला अनुकरण वाचक शब्दाचं आपण सूत्र म्हणून पाहिलं जर तुम्ही हे सूत्र लक्षात ठेवले तर कुठलाही शब्द तुम्हाला व्यवस्थितपणे म्हणून लक्षात येईल आणि दोन पैकी दोन गुण वजा या शब्दस्थितीचे तुम्हाला नक्कीच पडतील धन्यवाद.